नुसार आतापर्यंत जे एक्झिट पोल हाती आले आहेत त्यानुसार एनडीएला स्पष्ट बहुमत आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय. विविध संस्थांचे एक्झिट पोल आपण झी 24 तासच्या स्क्रीनवरती दाखवणार आहोत. 289 जागा एनडीएला मिळणार असा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील हे जवळपास निश्चित झालंय. इंडिया टीव्हीचा हा एक्झिट पोल आहे. इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 289, युपीएला 101 आणि इतरांना 153 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर आज तक आणि इंडिया टुडेच्या निष्कर्षानुसार एनडीएला 272 जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं तर जवळपास नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील हे निश्चित झालेलं दिसत आहे. दोनही संस्थांचे एक्झिट पोल आपण पाहिलं. एनडीए स्पष्ट बहुमत एनडीएला मिळताना दिसतंय. महाराष्ट्राबद्दलची उत्सुकता आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे. महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती असू शकते यावर आपण एक नजर टाकूयात. महाराष्ट्रामध्ये युपीएला 11 ते 15 जागा तर एनडीएला 25 ते 39 जागा मिळू शकतात असा अंदाज आज तक आणि सिस्रो या एजन्सीच्या वतीने जो सर्वे करण्यात आलाय त्यानुसार पाहायला मिळत आहेत. तर इतर पक्षांना 2 ते 6 जागा मिळू शकतात. इंडिया टीव्हीच्या सर्वेनुसार 31 जागा एनडीएला तर 14 जागा युपीएला आणि एबीपी नेल्सनच्या सर्वेनुसार 32 जागा एनडीएला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर टाइम्स नाऊच्या सर्वेनुसार 27 जागांचा अंदाज 37 जागांचा अंदाज माफ करा 37 जागांचा अंदाज एनडीएला जागा मिळतील असं वर्तवलं जात आहे. महाराष्ट्रात 48 जागा आहेत आणि यापैकी एनडीएला सुद्धा सरशी महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते. या क्षणाची सर्वात मोठी खबर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आघाडी मिळेल किंवा 40 आकडा ते सुद्धा पार करतील अशा प्रकारची आता एक्झिट पोल मधनं तरी निष्कर्ष आलेले आहेत. आपल्यासोबत कृतिकांत नायक, महाराष्ट्रावर आपण चर्चा करणार आहोत परंतु आता या क्षणाला माझ्यासोबत कृतिकांत नायक बिहारमधून आहेत. कृतिकांत नायक जी, क्या लग रहा है, पूरे एग्जिट पोल ऐसा बता रहे हैं कि भारतीय जनता पार्टी अपने दम पे स्वबल पे केंद्र में सत्ता स्थान पे पहुंच जाएगी, उन्हें किसी की भी जरूरत नहीं पड़ेगी, नीतीश कुमार की भी, क्या लगता है आपको? देखिए, मैं ये उड़ीसा के बारे में ये कह सकता हूँ कि देखिए उड़ीसा के जो यहाँ का जो सत्ताधारी जो रूलिंग पार्टी बीजेडी, उनका कहना है कि इस बार जो लास्ट टाइम 2009 में जिस तरह का उनका रिजल्ट आया था, उनका पार्टी का दावा है कि उनका पार्टी का उम्मीद है कि इस बार भी वो इस तरह का रिजल्ट आ जाएगा. जो 2009 में यहाँ का जो बीजेडी 2000 में 14 सीट पार्टी को मिला था. इस बार उनका जो लीडर जो पार्टी सुप्रीम नवीन पटनायक, उनका कहना है कि इस बार 13 से ज़्यादा कि यहाँ के यदि ओडिशा के 21 सीट एमपी सीट है, एमपी के साथ यहाँ पर देखेंगे ताले विधानसभा के चुनाव हो रहा है तो दो चरण जो चुनाव हुआ था जो परसेंट्स देखेंगे तो हाई परसेंट लास्ट टाइम 2009 से इस बार 7% ज़्यादा हाई वोटिंग हुआ था. तो इसको लेकर पार्टी का दावा है, उनका उम्मीद है कि इस बार लास्ट टाइम से ज़्यादा अच्छा करेगा. वो दूसरा जो अपोजिशन है बीजेपी और कांग्रेस, बीजेपी का यहाँ पर कहना है कि इस बार मोदी इम्पैक्ट रहेगा क्योंकि जब लास्ट टाइम पे यहाँ पे बीजेपी अच्छा नहीं किया था कि लेकिन इस बार 2014 में जो देखेंगे यहाँ का जो उड़ीसा जो स्टेट बीजेपी, इनका जो लीडर है जो पार्टी प्रेसिडेंट है जो वरिष्ठ नेता, उनका कहना है कि मोदी इम्पैक्ट है, इस बार 5 से ज़्यादा सीट में यहाँ पर पार्टी आएगा. इसका मतलब है कि उड़ीसा में भारतीय जनता पार्टी एक मजबूत विकल्प के रूप में सामने आ रही है, क्या ये बात सही है? हाँ, निश्चित रूप से यहाँ मानना पड़ेगा क्योंकि आप देखेंगे तो अभी जो कुछ एग्जिट पोल नंबर आ रहा है तो इनके हिसाब से ये देखना पड़ेगा उनका जो दावा, जो पार्टी लोग का जो दावा है कि लास्ट टाइम 2009 में जो वोट शेयरिंग था 15% था, लेकिन इस बार उनका पार्टी लीडर का ये कहना है कि इस बार परसेंट ज़्यादा होगा क्योंकि मोदी इम्पैक्ट यहाँ पर है. जो परसेंट 2009 में 65% वोट हुआ था, लेकिन इस बार 74% वोटिंग हुआ
तो इसका इसका मानना है कि पार्टी का जो बीजेपी का मानना है कि यहाँ का उड़ीसा यूनिट का मानना है कि इस बार जो राइजिंग जो वोटिंग राइजिंग हो जो परसेंटेज है वो उनके पार्टी के तरफ से आएगा कि लेकिन यहाँ का जो रूलिंग पार्टी है इनका कहना है कि हम लोग अच्छा काम किया है जो तीन टर्म से लगातार जो तीन टर्म से यहाँ पर नवीन पटनायक रूलिंग कर रहा है तो उनका कहना है कि उनका पार्टी लोग का कहना है कि इस बार में लास्ट टाइम में जितना वोट शेयरिंग था उनसे ज़्यादा होगा। एक एक ब्रेक पे जाने के पहले और आपको धन्यवाद देने के पहले एक छोटा सा सवाल है, क्या मोहापात्रा जी का रोल क्या रहा, मार्जिनलाइज हो गए या क्या हुआ है उनका? ने जो प्यारी मोहन महापात्रा जो बीजेडी का जो जो कैंडिडेट बीजेडी का मेंटर था लेकिन अभी तो पार्टी से बाहर है, उनका जो पार्टी जनमोर्चा उड़ीसा जनमोर्चा लेकिन उनका प्रभाव इम्पैक्ट इतना नहीं है क्योंकि देखिए जो जब देखेंगे तो आज यहाँ पर मोदी का इम्पैक्ट जो पहला चरण वोट हुआ था उस टाइम तो मालूम पड़ता था, ये अभी जो सेकंड फेज 17 अप्रैल को जो मतदान हुआ था उसके बाद उनका इम्पैक्ट लगा था लेकिन जो महापात्रा का कोई इम्पैक्ट मालूम नहीं पड़ रहा है। महापात्रा यांचा कोणताही इम्पैक्ट पडलेला नाही असं म्हणतात। कृतिकांत जी हमारे साथ बने रहने के लिए धन्यवाद, कल आपसे फिर से संपर्क करेंगे और आपको इस चर्चा में शामिल करेंगे, फिलहाल तो आपको धन्यवाद देता हूं। अपन जातोय महाराष्ट्रावर, महाराष्ट्राचे एक्झिट पोल हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। आपण पाहता आपल्या पडद्यावर इंडिया टीव्ही सी वॉटर यांच्या निष्कर्षानुसार महायुतीला 31 जागा, एबीपी नेन्सन नुसार 32 जागा, टाइम्स नाऊ 27 जागा, तर आज तक सिस्रो 35 ते 39 जागा। एक प्रकारे या सगळ्याचा आपण जर ॲव्हरेज काढला तर साधारणतः 30 च्या पेक्षा जास्त म्हणजे 32 ते 33 जागांवर मला आता महायुती गेलेली आढळते आहे। एकूण महाराष्ट्रामध्ये कौल हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने येताना दिसतोय। मृणालिनी नानिवडेकर आपल्या बरोबर आहेत। मृणालिनी जी, हे आपल्याला अपेक्षित होतं का, अशा प्रकारचे निकाल लागण्याची कितपत शक्यता आहे असं आपल्याला वाटतं? एक्झिट पोल 100% खरे नसतात, सायंटिफिकली ते 100% खरे निघत नाहीत हे मान्य केलं तरी महाराष्ट्रातलं चित्र साधारणतः युतीच्या बाजूने जाणार आहे। उदयजी, मला असं वाटतं महाराष्ट्रात डबल अँटी इनकम्बन्सी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आहे। हे संपूर्ण सरकार हे कंत्राटदारांच्या इच्छेनुसार चालणारं, जनतेच्या हिताचं भलं न करता वेगळं काहीतरी करणारं सरकार आहे अशी एक जनतेची भावना झालेली होती। इथे युतीचं पण शासन मधल्या काही काळात होतं, त्या शासनाने काही निर्णय घेतले, काही चमकदार कामगिरी करायचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानी युतीचे नेते हे कुठेतरी आघाडीच्या नेत्यांबरोबर संगनमतानी कारभार चालवतात, दोघांमध्ये व्यक्तिगत संबंध फार चांगले आहेत, त्यातनं देणं घेणं होतं आणि महाराष्ट्रातला पॉलिटिकल क्लास संपूर्णतः एक आहे अशी जनतेची भावना झाली होती। खरं तर महाराष्ट्रात या आधीच्याच दोन निवडणुकांमध्ये बदल अपेक्षित होते, ते घडले नाहीत कारण नेत्यांची विश्वासार्हता बऱ्यापैकी लयाला गेली होती। त्याच वेळेला जेव्हा राष्ट्रीय स्तरावर मोदींसारखा एखादा नायक समोर आला, मोदी कशा प्रकारे कारभार करतील, यशस्वी होतील का यात आपण नंतर जाऊ, पण जेव्हा नायक एखादा मिळाला त्याबरोबर जनतेची मतं पालटली आणि जनतेने कुठेतरी सत्ताधारी आघाडीला नाकारून या दुसऱ्या पर्यायाला कौल देण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्रात मोदींच्या नेतृत्वाच्या गुणाचा फायदा ठरला। महाराष्ट्र अनेक अर्थांनी महत्त्वाचा यासाठी आहे की केवळ 4 महिन्यात इथे विधानसभाच्या निवडणुका होणार आहेत, दोन्ही आघाडीतल्या पक्षांमधलं वातावरण हे फारसं सामंजस्याचं नव्हतं, तरी देखील पक्ष एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत होते, पण नेते जे बोलत होते तेच कार्यकर्त्यांच्या मनात होतं का, त्यांनी त्या प्रकारे काम केलं का, याबद्दल अनेक प्रकारचं कुतूहल होतं। आणि मला असं वाटतं जेव्हा जनतेला कुठेतरी पर्याय हवा असतो, भाकरी बदलून पाहावीशी वाटते आणि संधी येते तेव्हा जनता ती संधी प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करते। महाराष्ट्रात त्यामुळे शिवसेना आणि भाजपला जास्त जागा मिळाल्या तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं कारण नाही। यातलं अजून एक कारण आहे, मागच्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी अतिशय सुंदर मतांचं विभाजन करून सत्ताधारी आघाडीला फायदा करून दिला होता। राज ठाकरे हे गर्दी खेचणारे नेते आहेत, लोकप्रिय आहेत, पण ही निवडणूक
त्यांना कुठल्याही अर्थाने हातात घेता आली नाही. टोलचं आंदोलन फसलं, त्यानंतर मोदींना जर तुम्ही पाठिंबा देणार असाल तर आम्ही मनसेला का मत देऊ असा प्रश्न आला. मनसेच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची कामगिरी सुमार असल्यामुळे जनता तिकडे गेली नाही, त्यामुळे कदाचित मतविभाजन होणार नाही हे जे वाटत आहे ते प्रत्यक्षात येत असेल. तर गेल्या वेळी 20 आकड्यावर अडकलेली सेना आणि भाजपची युती यावेळेला मोठा टप्पा गाठून पुढे जाईल यात मला असं वाटतं सध्या तरी शंका घेण्यासारखं काही नाही. आपल्याबरोबर महेश म्हात्रे आहेत. महेश म्हात्रे आता म्हणाले त्यांनी दोन महत्वाचे मुद्दे सांगितले, त्यातला एक मनसेचा होता आणि दुसरा बदल हा होता. भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीला जी मतं किंवा जे यश आता महाराष्ट्रात आपल्याला दिसतंय ते एका बदलाला दिलेलं मत आहे, एका मोदी नावाच्या लाटेचं मत आहे का त्याहीपेक्षा त्याच्यामध्ये अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर UPA सरकारच्या घोटाळ्याला कंटाळलेलं मत आहे असं वाटतं? याच्यात 3-4 गोष्टी आपण बघू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे हे एक्झिट पोल म्हणजे काही निकाल लागलेले नाही आहेत, त्यामुळे आपण कोणत्याही निष्कर्षाप्रत येण्याच्या आधी एकूणच हे जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणाकडे बघूया. ज्या पद्धतीने ही संपूर्ण निवडणूक वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात मोदी आणि एकूण भाजप पक्ष यशस्वी ठरलेला आहे त्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस ह्या सगळ्या सर्वच आघाड्यांवर अयशस्वी ठरताना दिसतंय. म्हणजे अनेक प्रश्न होते. अँटी इन्कम्बन्सी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, परंतु त्याच्या जोडीला काँग्रेसने ज्या पद्धतीने या निवडणुकीत सर्व मुद्द्यांना उत्तर देणं अपेक्षित होतं ते देण्यामध्ये काँग्रेसला अपयश आलं. मुख्य म्हणजे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे यांनी ज्या पद्धतीने ती स्ट्रॅटेजी आखलेली होती ती स्ट्रॅटेजी मोदींच्या सर्व मुद्द्यांना किंवा भाजपच्या सर्व आक्रमक मुद्द्यांना उत्तर देण्यासाठी समर्थ नव्हती, आणि त्या सगळ्या याच्यामध्ये जो एक नेतृत्वाचा अभाव किंवा समन्वयाचा अभाव एकूणच या सत्ताधारी पक्षांकडून दिसत होता. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची अनेक ठिकाणी जुंपलेली दिसली, तर ह्या सगळ्याचा परिणाम एकूण राष्ट्रीय राज्य पातळीवर झालेला दिसतो. काँग्रेसकडे जे अत्यंत चांगल्या पद्धतीने मोदींच्या सर्वच खोटेपणाचे जे दाखले जास्त करून चर्चेत येत होते त्यांना प्रत्युत्तर देऊ शकतील असे नेते होते, त्यात नारायण राणे हे सगळ्यात मोठं उत्तर होतं की ते फॅक्ट्स आणि फिगर्ससह काँग्रेसची बाजू लोकांसमोर मांडू शकत होते, परंतु त्यांना त्यांच्या मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी एक पद्धतशीर प्रयत्न केला गेला. दुसरा अत्यंत महत्त्वाचा नेता होता छगन भुजबळ. छगन भुजबळ हे काँग्रेस आणि NCP ह्या आघाडीचं अत्यंत चांगल्या पद्धतीने राज्यभर प्रचार करू शकले असते, परंतु त्यांनासुद्धा त्यांच्या मतदारसंघात मित्रपक्षाकडूनच रोखण्याचा प्रयत्न झाला. तर हे सगळं जे आहे काँग्रेसने हे अपयश आपल्यावर ओढवून घेतलेलं आहे असं मला असं वाटतं. काँग्रेसनं अपयश ओढवून घेतलेलं आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्या सोबत यानंतर महेश म्हात्रे आणि डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे नसणार आहेत. विनय सहस्त्रबुद्धे, आज रात्री झोपताना एक्झिट पोल नावाच्या गोष्टीला धन्यवाद देणार आहात का एक्झिट पोल खरे व्हावेत याकरता अयोध्येच्या रामाला साकडं घालणार आहात? असं की अयोध्येचा राम हा आम्हाला जनतेच्या भावनेतच दिसत असतो आणि जनभावना एक्झिट पोलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की या निवडणुकीच्या सुरुवातीपासून जे आत्मविश्वासाचं वातावरण आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होतं ते या एक्झिट पोलमुळे एक प्रकारे द्विगुणित झालेलं आहे. आणि माझी खात्री आहे की शुक्रवार उजाडेल त्यावेळी एक्झिट पोलमध्ये जे अंदाज वर्तवले गेले आहेत. थांबवतो, मोदी आणि गडकरी यांची भेट आता सुरू आहे, त्याचं थेट प्रक्षेपण होत आहे का हे आपण पाहूया. मोदी आणि गडकरी एकमेकाला आता सध्या भेटतायत, बघूया त्या ठिकाणी आपल्या जाता येते का. काही क्षणात तांत्रिक अडचणीमुळे आपण तिकडे पोहोचू शकत नाही आहोत. मोदी आणि गडकरी आताची अत्यंत महत्वाची गोष्ट. मोदी आणि गडकरी यापूर्वी प्रचारामध्ये एका डायसवर महाराष्ट्रात आलेले नव्हते, किंबहुना मोदी त्यांच्या प्रचारालाही गेलेले नव्हते असा एक निष्कर्ष आपल्याला पाहायला मिळाला होता. काही क्षणात ती त्यांची जी चर्चा आहे किंवा त्यांची जी बैठक चालू आहे त्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतील, पण एक प्रकारे महाराष्ट्रामधलं यश हे गडकरींचं मानायचं, मुंड्यांचं मानायचं, मोदींचं मानायचं का आणखीन कोणाचं मानायचं?
मला असं वाटतं की गडकरी, मोदी, मुंडे हे सगळं शेवटी जे आहे ते जनतेच्या बदलाच्या आकांक्षेचं प्रतीक आहे, आणि त्यामुळे जनतेला जो बदल हवा आहे, विकासाची जी भूक लागली आहे, ज्या प्रकारची फसवणूक झाली सध्याच्या सरकारकडून, त्याबद्दलचा जो संताप आहे, जो आक्रोश आहे, जो उद्रेक, ती आपल्याला शुक्रवारी अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकू येणार आहे, याबद्दल माझ्या मनात शंका. तुम्हाला धन्यवाद देण्या अगोदर एक अतिशय छोटासा प्रश्न आहे, आणि तो म्हणजे या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या यशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि संघ स्वयंसेवक पहिल्यांदा इतक्या ओपनली खुलेपणानं सहभागी असण्याचा किती मोठा भाग आहे. निश्चितपणे मोठा वाटा. एक लक्षात घेतलं पाहिजे की दरवेळी आपण संघाची चर्चा करतच राहू, त्याबद्दल काही अडचण नाही, परंतु भारतीय जनता पार्टी हा एक चळवळीतून, एका वैचारिक आंदोलनातून पुढे आलेला पक्ष आहे, आणि त्यामुळे संघाबरोबरचे आमचे संबंध हे एक ऑर्गॅनिक संबंध आहेत, आणि त्यामुळे ते राहणारच. कुणाही माणसाला आपल्या विचारधारेचा प्रतिनिधी लोकसभेत जावा, विधानसभेत जावा असं वाटणं हे अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. असं पूर्वी वाटत नव्हतं. असं वाटत होतं, दरवेळी ते अभिव्यक्त होतच असं नाही, आणि इतक्या प्रखरपणे आणि इतक्या स्वच्छपणे स्पष्टपणे पुढे येतच असं नाही. यावेळी ते याची गरज काय होती? गरज होती याचं कारण ही जनतेचीच आकांक्षा होती, ते सगळ्यांनीच ओळखलेली होती, ती संघांनी ओळखलेली होती, ती सगळ्या संघ परिवाराची इच्छा होती, आणि त्यामुळे त्याला एक फोकस मिळाला होता, एक टोक आलेलं होतं, त्यामुळे ते व्यक्त झालं. म्हणजे याचा अर्थ संघाच्या मुशीतनं घडलेल्यांना, अनेकांना या सरकारमध्ये महत्वाचं स्थान मिळेल. निश्चितपणे मिळेल. त्याच्यामध्ये संघाची मूस वगैरे असे शब्दप्रयोग करण्याची गरज नाही. मला असं वाटतं की एकूण देशाच्या विकासासाठी झालेलं हे मतदान आहे, आणि ही जी आकांक्षा आहे ती फलद्रूप करण्याकरता, प्रत्यक्षात उतरवण्याकरता सक्षम अशा प्रकारचे कार्यकर्ते नरेंद्र मोदींना निश्चितपणे लागतील, आणि त्यामुळे त्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक येतील. सगळ्या प्रकारचं जे काही वैशिष्ट्य आहे आणि क्षमता आहे ती कुणा एकाचकडे आहे असं मानण्याचं काही कारण नाही, असं आम्ही कधी मानलं नाही. आम्हाला असं वाटतं की चांगली लोकं सगळीकडे आहेत, आणि स्वयंसेवक संघामध्ये जसे आहेत तसे संघाबाहेरही आहेत, त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जगन्नाथाचा हा रथ ओढावा हीच आमची भूमिका आहे. म्हणजे एक प्रकारे सर्वसमावेशक आणि अलगतावादापासून फारकत घेणारं असं आता भाजपचे एक प्रकारचे थिंक टँकचे सदस्य असलेले डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आपल्याकडे म्हणतात. विनय सहस्त्रबुद्धे, तुमच्याशी आमचा हा चर्चेचा सिलसिला आणि वैचारिक घरोबा, एक प्रकारची देवाणघेवाण आपल्यामध्ये नेहमी असते ती अशीच चालू राहील, परंतु आज मात्र मी तुम्हाला आणखीन प्रश्न विचारून ग्रिल करत नाही आहे, कारण आजचा दिवस हा तुमच्यासाठी काहीसा सुखावणारा आणि पक्षाची स्थापना झाल्यानंतर जवळपास 34 वर्षांनंतर पहिल्यांदा कमळ फुललेला दिसतंय, त्या फुललेल्या कमळाचा आस्वाद तुमच्याकडनं मी आत्ता कोणत्याही प्रकारे हिरावून घेऊ इच्छित नाही. याचं कारण गेले अनेक वर्ष आपला पक्ष जी मेहनत घेत होता त्याचंच हे फळ आहे असं मी मानतो. ब्रेकवर जाण्यापूर्वी महेश म्हात्रे आणि डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे या दोघांना धन्यवाद. आपण हा चर्चेचा सिलसिला आणि अनेक एक्झिट पोल असेच चालू ठरणार आहोत. कुठे जाऊ नका, सगळे एक्झिट पोल तुम्हाला एकाच चॅनलवर बघायचे असतील तर Zee24 तास शिवाय तुम्हाला दुसरा कुठलाही पर्याय नाही. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.